नमस्कार विद्यार्थ्यांनो, सहज शिक्षण यूट्यूब चॅनल वर मी आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करते. आजच्या भागात मी घेत आहे इयत्ता 6वी, विषय आहे सामान्य विज्ञान, त्यामधील पाठ 3 सजीवातील विविधता आणि वर्गीकरण. तर हा जो पाठ आहे, यापूर्वी मी हा पाठ शिकवलेला आहे. आज या पाठाचा आपण स्वाध्याय बघणार आहोत. चला तर मग सुरुवात करूयात स्वाध्यायाला. स्वाध्यायामधील प्रश्न पहिला आहे, सांगा मी कोणाशी जोडी लावू, म्हणजेच आपल्याला थोडक्यात जोड्या लावायच्या आहेत. या ठिकाणी दोन गट दिलेले आहेत, क गट आणि ख गट. क गटामध्ये दिलेला आहे उभयचर, पृष्ठवंशीय, खवले असणारे. त्यानंतर ख गटामध्ये दिलेले आहे माकड, साप आणि बेडूक. तर या ठिकाणी आपल्याला जोड्या लावायच्या आहेत. उभयचर प्राणी म्हणले तर आपण त्याची जोडी बेडूक याच्याशी लावूयात. त्यानंतर पृष्ठवंशीय याची जोडी आपण माकड याच्याशी लावूयात. ई प्रश्न ई मध्ये काय दिलेलं आहे, खवले असणारे प्राणी याची जोडी आपण साप याच्याशी लावूयात. तर अशा ठिकाणी आपण क गट आणि ख गट या दोन्ही गटांच्या जोड्या लावलेल्या आहेत. आता पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 2, आमच्यात वेगळा कोण, म्हणजेच आपल्याला फरक ओळखायचा आहे. त्यामध्ये प्रश्न अ दिलेला आहे बुरशी, भूछत्र, शेवंती आणि स्पायरा गोयरा. तर या चारही मधील वेगळा असणारा उत्तर आहे शेवंती, कारण शेवंती हे ज्या वनस्पती आहे ही सपुष्प वनस्पती आहे, तर बाकीच्या या ज्या वनस्पती आहेत या अपुष्प वनस्पती आहेत. प्रश्न अ आहे आंबा, वड, ताड आणि हरभरा. तर या चौघांच्या पैकी वेगळा कोण आहे, उत्तर आहे ताड, कारण ताड हे सरळ वाढणारे झाड आहे. तर इतर जी झाडे आहेत आंबा, वड किंवा हरभरा यांना, या झाडांना फांद्या फुटतात. त्यानंतर प्रश्न ई, द्राक्षे, संत्रे, लिंबू आणि जास्वंद, यामध्ये वेगळा असेल तर ते आहे जास्वंद, कारण इतर जी ही 3 आहेत ही सर्व फळं आहेत, जास्वंद हे एक फुलाचं झाड आहे. प्रश्न ई, सूर्यफूल, वड, ज्वारी आणि बाजरी. तर त्याचं उत्तर आहे वड, कारण वड हे एक बहुवार्षिक झाड आहे, तर इतर आहेत हे बहुवार्षिक झाड नाही आहेत, ती एकवर्षीय किंवा द्विवर्षीय झाड आहेत. त्यानंतर प्रश्न उ, पेरू, मुळा, गाजर आणि बीट. तर त्याचं उत्तर असेल पेरू, कारण पेरू हे एक फळ आहे, तर इतर ही जी मुळा, गाजर आणि बीट ही जी आहेत ही काय आहेत, मुळे आहेत की ज्याच्यामध्ये अन्न साठा केला जातो किंवा अन्न साठवले केले जाते. त्यानंतर आहे प्रश्न उ, हरिण, मासा, मानव आणि कृमी. तर याच्यामध्ये बघा आपल्याला दोन ऑप्शन येऊ शकतात. एक उत्तर असं येऊ शकतं की मासा, कारण इतर जे सर्व हरिण, मानव आणि कृमी हे जे काय आहेत हे भूचर प्राणी आहेत. तर दुसरं आपण सांगू शकतो की कृमी, कारण इतर ह्या 3 ज्या आहेत ह्या काय आहेत, पृष्ठवंशी आहेत. त्यामुळे मासा आणि कृमी ही दोन्ही उत्तर या ठिकाणी येऊ शकतात. आता आहे प्रश्न क्रमांक 3, आमच्यात काय फरक आहे. आता आपल्याला फरक ओळखायचे आहेत. पहिला आहे सपुष्प वनस्पती, अपुष्प वनस्पती. तर आपण या ठिकाणी असे फरकाचे ब्लॉक्स तयार केलेले आहेत. सपुष्प वनस्पतींना फुले येतात, अपुष्प वनस्पतींना फुले येत नाही. सपुष्प वनस्पतींना मुळे, खोड, पाने असे अवयव असतात, परंतु अपुष्प वनस्पतींना मुळे, खोड किंवा पाने हे अवयव असतीलच असे नाही. सपुष्प वनस्पती जास्त विकसित असतात, तर अपुष्प वनस्पती ह्या विकसित नसतात. सपुष्प वनस्पतींना बिया असलेली फळे येतात, तर अपुष्प वनस्पतींना फळे येत नाहीत. हा झाला सपुष्प वनस्पती आणि अपुष्प वनस्पतींमधील फरक. आता प्रश्न आ, वृक्ष आणि झुडूप. तर यामधील फरकाचे ब्लॉक्स आपण बघूयात. वृक्ष हे अतिशय उंच उंच असे वाढत जातात, मात्र झुडूप ही उंच वाढत नाहीत. वृक्ष हे आकाराने मोठे असतात, झुडूप हे आकाराने त्याच्या मानाने लहान असतात. वृक्ष हे बहुवार्षिक असतात, झुडूप मात्र बहुतेक वेळेला वार्षिक किंवा द्विवार्षिकच असतात. वृक्षांना जमिनीपासून उंचावर किंवा काही उंचावरती फांद्या फुटतात, तर झुडूपांना मात्र जमिनीच्या लगतच फांद्या फुटतात. तर वृक्षाचे आपण उदाहरण देऊ शकतो कडीलिंब आणि आंबा, इतर जे मोठे मोठे वृक्ष आहेत ही त्याची उदाहरणं आहेत. तर झुडूपांमध्ये आपण घाणेरी किंवा कणेरी इत्यादी झुडपांची उदाहरणं देऊ शकतो.
तर पुढचा फरक बघणार आहोत पृष्ठवंशीय प्राणी आणि अपृष्ठवंशीय प्राणी। बघा या ठिकाणी सुद्धा मी फरकाचे ब्लॉक्स केलेले आहेत। पृष्ठवंशीय प्राण्यांमध्ये पृष्ठवंशीय प्राण्यांना पाठीचा कणा असतो, अपृष्ठवंशीय प्राण्यांना पाठीचा कणा नसतो। पृष्ठवंशीय प्राणी जास्त विकसित असतात तर अपृष्ठवंशीय प्राणी हे कमी विकसित असतात। त्याचे उदाहरण आहे पृष्ठवंशीय प्राण्यांमध्ये मानव, साप, पक्षी, मासे ही त्याची उदाहरणे झाली, तर अपृष्ठवंशीय प्राण्यांमध्ये गोगलगाय, अमीबा आणि कीटक ही त्याची उदाहरणे झाली। आता प्रश्न क्रमांक 4 बघूया, सत्य की असत्य ओळखा, म्हणजे बरोबर वाक्य बरोबर आहे की चुकीचे आहे हे आपल्याला ओळखायचे आहे। गोगलगाय हा जलचर प्राणी आहे, तर याचं उत्तर असत्य असं आहे। उभयचर प्राणी हवा व पाण्यात राहू शकतात, त्याचं उत्तर सत्य आहे। पृष्ठवंशीय प्राण्यात मेंदूचे कार्य अधिक विकसित झालेले असते, उत्तर आहे सत्य। अमीबा हा बहुपेशीय प्राणी आहे, तर उत्तर आहे असत्य। अमीबा हा एक पेशीय प्राणी आहे। प्रश्न क्रमांक 5, दोन नावे लिहा, म्हणजेच आपल्याला दोन दोन थोडक्यात उदाहरण द्यायचे आहे। त्यामध्ये पहिलं सपुष्प वनस्पती, तर त्याची उदाहरण काय देऊ शकतो आपण, गुलमोहर, आंबा व जास्वंद। त्यानंतर अपुष्प वनस्पतीमध्ये शेवाळ व नेचे ही त्याची दोन उदाहरणे झाली। वृक्ष, वृक्षमध्ये आपण उदाहरण देऊ शकतो आंबा, साग, कडिलिंब इत्यादी जे काही वृक्ष आहेत ही त्याची उदाहरणे झाली। झुडुपांच्या मध्ये कणेरी, जास्वंद, घाणेरी, गुलाब ही झाली झुडुपाची उदाहरणे। त्यानंतर वेल, वेलीमध्ये कलिंगडचा वेल, भोपळ्याचा वेल, द्राक्षाचा वेल। वार्षिक वनस्पती कोणत्या असतात, तर ज्वारी, सूर्यफूल इत्यादी झाली वार्षिक वनस्पती, म्हणजे एका वर्षामध्ये त्यांचा लाईफ टाईम किंवा जीवनकाल त्यांचा एक वर्षाचा असतो। द्विवार्षिक म्हणजे दोन वर्ष पुरत्या त्यांचा जीवनकाल असतो, त्या आहेत गाजर आणि बीट। बहुवार्षिक वनस्पतींमध्ये जास्वंद, कणेरी ही झुडुपे, तर आंबा आणि गुलमोहर हे वृक्ष आहेत। म्हणजे अशा प्रकारे आपण प्रत्येकाची दोन दोन उदाहरणं दिलेली आहेत। आता प्रश्न 6 बघणार आहोत, खालील प्रश्नांची उत्तरे द्या। त्यामध्ये प्रश्न अ, वनस्पतींचे अवयव कोणते, तर विद्यार्थ्यांना उत्तर अगदी सोपं आहे, मूळ, खोड, पान, फूल, फळ ही सगळी वनस्पतीची अवयव आहे। त्यानंतर प्रश्न आ, मुळांची कार्य कोणती, तर पहिलं मुळाचं कार्य आहे वनस्पतीला आधार देणे, वनस्पतीला आवश्यक असणारी पोषक तत्व, पाणी हे मुळाच्या सहाय्याने शोषले जाते, पोषक तत्वाचे आणि पाण्याचे खोडाकडे वहन करणे, म्हणजे जे काही पोषक तत्व त्याला जमिनीपासून मिळतात किंवा पाणी मिळते ते पाणी मुळांच्या द्वारे खोडाकडे वाहून नेले जाते। आणि चौथा आहे मुळांच्या मुळे माती घट्ट धरून ठेवण्यास मदत होते, तर ही झाली मुळांची कार्ये। काही प्रकारची जी मुळं आहेत या मुळांच्या मध्ये अन्न साठा देखील केला जातो। प्रश्न क्रमांक ई, सजीवांच्या वर्गीकरणाची आवश्यकता का आहे, तर सजीवांच्या वर्गीकरणाची आवश्यकता का, याचे उत्तर आपण बघूया। सजीवांच्या मध्ये खूप प्रमाणात विविधता आहे, म्हणजे भरपूर प्रमाणात विविधता आपल्याला आढळून येते, म्हणजेच या विविधतेचा अभ्यास करण्यासाठी आणि त्या सहज ओळखून याव्यात या सगळ्यासाठी सजीवाची वर्गीकरणाची आवश्यकता आहे। प्रश्न ई, सजीवांचे वर्गीकरण करताना कोणते निकष विचारात घेतले जातात, तर त्याचं उत्तर आहे सजीवांची रचना कशी आहे, सजीवांचे निरनिराळे अवयव, परस्परातील साम्य व भेद, त्यांची वैशिष्ट्ये आणि त्यांचा अधिवास, हे सर्व गोष्टींचा विचारात घेतले जातात। पुढचा प्रश्न आहे प्रश्न उ, वेलीची काही वैशिष्ट्ये सांगा। त्यामध्ये आता उत्तर आपण घेऊयात, वेलीचे खोड हे अतिशय नाजूक, लवचिक, मऊ आणि हिरवे असते। त्यांची वाढ होण्यासाठी आधाराची गरज असते। काही वेली ह्या जमिनीवर समांतर पसरतात, तर काहींना काही वेली ज्या असतात ह्या काही वेली वेलींना वेल असतो किंवा वेटोळे असतात। उदाहरणार्थ मनी प्लांट हा एक वेल आहे, तर काही वेली हे स्प्रिंग सारखे असतात, उदाहरणार्थ काकडी। असे दोन उदाहरणं आहेत आपण दिलेली, म्हणजेच वेलीची वैशिष्ट्ये आपण या ठिकाणी सांगितलेली आहेत। प्रश्न उ, रोपट्याची वैशिष्ट्ये सांगून उदाहरणे द्या। आता रोपटी ही सुमारे 1 ते 1.5 मीटर उंची पर्यंत वाढतात। त्याची खोड ही अतिशय लवचिक,
व हिरवी असतात आणि त्याचं उदाहरण आहे मेथी व सदाफुली। प्रश्न ए, प्राण्यांचे आणि वनस्पतींचे वर्गीकरण कोणकोणत्या निकषांच्या आधारे कराल? पहिल्यांदा आपण प्राण्यांचे वर्गीकरण कशाच्या आधारे केले जाते हे बघूयात। तर प्राण्यांच्या मध्ये जी पेशी रचना असते, या पेशी रचना पाठीचा कणा आहे किंवा नाही, प्रजननाची पद्धत शिवाय त्यांचा अधिवास, या सर्व विचारांच्या द्वारे प्राण्यांचे वर्गीकरण केले जाते। त्यानंतर वनस्पतीचे वर्गीकरण बघूयात। वनस्पतीच्या खोडाचा आकार, त्यांची उंची, जीवनक्रमाचा कालावधी, त्यांना फुले येतात की नाही म्हणजे सपुष्प आहे की अपुष्प आहे, आणि त्यांचा अधिवास म्हणजे त्या कोणत्या भागामध्ये आढळतात, या सर्व गोष्टींचा विचार करून वनस्पतींचे वर्गीकरण केले जाते। प्रश्न ए, प्राण्यांच्या शरीराचे संरक्षण कशामुळे होते? तर काही प्राणी आहेत या प्राण्यांच्या शरीरावरती संरक्षक असे आवरण असते, तर काही प्राण्यांच्या अंगावरती संरक्षणासाठी खवले असतात किंवा इतर काही अवयव असतात। काही प्राणी हे त्यांच्या वर्तणुकीतूनच स्वतःचे रक्षण करत असतात। तसेच काही प्राण्यांना खास असे अवयव निसर्गाने दिलेले असतात, तर त्याची उदाहरणं काय असतील, नखे, शिंगे आणि तीक्ष्ण दात इत्यादीमुळे प्राणी त्यांच्या शरीराचे रक्षण करू शकतात। आता प्रश्न क्रमांक आहे 7, आकृत्या काढा। त्यामध्ये विचारले आहे वनस्पतीची आकृती काढून त्यामधील मूळ, फोड, पाने हे भाग दाखवा। तर या ठिकाणी ही जी आकृती आहे ही वनस्पतीची आहे आणि आपल्याला काही भाग दाखवायचे आहेत। तर हा भाग आपण फूल म्हणून दाखवलेला आहे, तर या ठिकाणी पानाचा भाग दाखवलेला आहे, या ठिकाणी हा जो भाग आहे हा भाग आपण फोड म्हणून दाखवलेला आहे, तर मूळाचा भाग आपण दाखवलेला आहे। शिवाय इथं काही फळं दाखवलेली आहेत, हा भाग आपण फळ असं दाखवलेला आहे। म्हणजेच आपण वनस्पतीची आकृती काढून मूळ, खोड, पान तसेच फळ आणि फूल हे भाग देखील दाखवलेले आहेत। तर विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी या पाठाचा स्वाध्याय संपलेला आहे। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल, या व्हिडिओची तुम्हाला काही मदत होत असेल, तर सहज शिक्षण चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा। थँक्यू।